ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सप्ता अंबरनाथ पालिकेसमोर मध्यरात्रीच्या सुमारास अपंगांकडून ठिय्या आंदोलन केलं गेलं अंबरनाथ पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अपंगांच्या आधार पुनर्वसन केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत हे केंद्र बंद करण्याची मागणी या अपंगांकडून केली जाते केंद्र बंद करण्याच्या मागणीसाठी पालिका चाल ढकल करत असल्याने अपंग बांधव उपोषण करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी सकाळी पालिकेत आले होते मात्र मुख्याधिकाऱ्यांनी उपोषणाची परवानगी देण्यात वेळकाडूपणा केल्याने संतप्त झालेल्या अपंग बांधवांनी रात्रीपर्यंत अं अंबरनाथ पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं या पुनर्वसन केंद्रांमध्ये अपंगांना सुविधा देण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप अपंगांनी केला या केंद्रामध्ये नेआन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चामध्ये अनियमितता आहे शिवाय या केंद्रामध्ये गेल्यानंतर अपंगांची फक्त सही घेतली जाते त्यांच्याकडून कोणतेही व्यायाम करून घेतले जात नाही मात्र केंद्र केंद्रचालकाला नियमिततेचे बिल पालिका अदा करते त्यामुळे अपंग निधी वाया जातोय त्यामुळे हे केंद्र तात्काळ बंद करावे अशी मागणी अपंगांनी करत आंदोलन केले आकाश सहाने स्वानंद मिडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा